नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण बी एड्सच्या सायन्स टीचिंग मेथड या पेपरमधील काही इम्पॉर्टंट एम सी क्यूज पाहणार आहोत मी प्राध्यापक एम आर जोशी श्री शारदाभवन शिक्षण संस्थेचे अध्यापक महाविद्यालय नांदेड येथे सध्या असिस्टंट प्रोफेसर या पदावर कार्यरत आहे चला तर पाहूया विज्ञान अध्यापन पद्धती सायन्स टीचिंग मेथड या विषयामधले महत्त्वाचे सी क्यूज पहिला प्रश्न आपल्यासमोर आलेला आहे पाठ्यपुस्तकाचे ज्ञान मिळविण्याचे साधन मार्गदर्शक शैक्षणिक साहित्य सत्याचा अर्थ लावणारे माध्यम व विद्यार्थ्यांना स्फूर्ती देणारे साधन असे एकूण पाच उपयोग आहेत असे कोणत्या तज्ज्ञाने सांगितले पर्याय आहेत अ किटिंग ब हॉल क्वेस्ट क सी पी हिल द हर्बर्ट स्पेन्सर तर या ठिकाणी करेक्ट पर्याय ब हॉलक्वेस्ट पाठ्यपुस्तकाचे ज्ञान मिळवण्याचे साधन मार्गदर्शक शैक्षणिक साहित्य सत्याचा अर्थ लावणारे माध्यम व विद्यार्थ्यांना स्फूर्ती देणारे साधन असे एकूण पाच उपयोग आहेत असे हॉलक्वेस्ट या तज्ज्ञाने सांगितले त्याच्यानंतर पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न असा आहे रासायनिक पदार्थांचे गुणधर्म या भागातील सोडियम व पोटॅशियम यांचे गुणधर्म इयत्ता आठवीच्या अभ्यासक्रमात जस्त व ॲल्युमिनियम यांचे गुणधर्म इयत्ता नववीच्या अभ्यासक्रमात आणि सोने व चांदी यांचे गुणधर्म इयत्ता दहावीच्या अभ्यासक्रमात समाविष्ट करण्याच्या पद्धतीला अभ्यासक्रम रचनेची डॅडॅश म्हणतात असमकेंद्री पद्धती व घटक पद्धती क रेषीय पद्धती ड विभाग पद्धती तर या ठिकाणी करेक्ट पद्ध पर्याय आहे क रेशीय पद्धती रासायनिक पदार्थांचे गुणधर्म या भागातील सोडियम व पोटॅशियम यांचे गुणधर्म येत आठवीच्या अभ्यासक्रमात जस्त व ॲल्युमिनियम यांचे गुणधर्म येत नववीच्या अभ्यासक्रमात आणि सोने व चांदी यांचे गुणधर्म इत्या दहावीच्या अभ्यासक्रमात समाविष्ट करण्याच्या पद्धतीला अभ्यासक्रम रचनेची रेशीय पद्धती असे म्हणतात त्याच्यानंतर तिसरा प्रश्न तिसरा प्रश्न असा आहे पहा योजनापूर्वक पुनरावृत्तीचा वापर अध्यापनाच्या कोणत्या तंत्रात केला जातो अ तंत्रात ब कथन तंत्रात क कर स्पष्टीकरण तंत्रात ड उदाहरणे व दाखल्यांच्या वापरतंत्रात तर या ठिकाणी कर पर्याय क स्पष्टीकरण तंत्रात योजनापूर्वक पुनरावृत्तीचा वापर ह्यात बाबीचा स्पष्टीकरण तंत्रात वापर केला जातो त्याच्यानंतर चौथा प्रश्न पदार्थाचे वस्तुमान व आकारमान यांचे गुणोत्तर म्हणजेच डायडॅश होय अ पदार्थाचे जडत्व ब पदार्थाची घनता ग पदार्थाचे वजन ड पदार्थाचा अणुभरांग तर या ठिकाणी करेक्ट पर्याय पदार्थाची घनता ब पर्याय करेक्ट आहे पदार्थाचे वस्तुमान व आकारमान यांचे गुणोत्तर म्हणजेच पदार्थाची घनता होय त्याच्यानंतर पाचवा प्रश्न पदार्थामधील किरणोत्साराचा शोध कुणी लावला अ रॉबर्ट हुक ब हेन्री बेकवेरेल क मादाम क्युरी द रुदर फोर्ड तर या ठिकाणी करेक्ट पर्याय हेन्री बेकवेरेल पदार्थामधील किरणोत्साराचा शोध या गुणधर्माचा शोध हेन्री बेकवेरेल यांनी लावला सहावा प्रश्न खालीलपैकी कोणत्या गोष्टीला डायरोमा असे म्हणतात अ तरंगचित्रांच्या दृश्याला व कल्पफ फळ्याला क लागोपाठ क्रमाने येणाऱ्या आकृत्यांना द चुंबक फळ्यावरच्या आकृत्यांना तर या ठिकाणी करेक्ट पर्याय अ तरंगचित्राच्या दृश्याला तरंगचित्राच्या दृश्याला डायरोमा असे म्हणतात त्याच्यानंतर सातवा प्रश्न प्रकारसंश्लेषण प्रक्रियेत वनस्पती कोणता वायू तयार करतात ऑक्सिजन व क कार्बन डायऑक्साइड तर नायट्रोजन तर या ठिकाणी करेक्ट पर्याय अ ऑक्सिजन प्रकाश संश्लेषण अभिक्रियेमध्ये वनस्पती ऑक्सिजन वायू तयार करतात त्याच्यानंतर आठवा प्रश्न पाठ्यांश पृथककरण उद्दिष्टे व उद्दिष्टांची स्पष्टीकरणे अध्ययन अनुभूती शैक्षणिक साहित्य व मूल्यमापन या मुद्द्यांचा विचार करून जे अध्यापनाचे नियोजन केले जाते त्यास डॅ डॅश म्हणतात अ पाठ नियोजन ब वार्षिक नियोजन क घटक नियोजन क ड घटक चाचणी नियोजन तर या ठिकाणी करेक्ट पर्याय आहे क घटक नियोजन पाठ्यांश पृथकरण उद्दिष्टे व उद्दिष्टांची स्पष्टीकरणे अध्ययन अनुभूती शैक्षणिक साहित्य व मूल्यमापन ह्या मुद्द्यांचा विचार करून जे अध्यापनाचे नियोजन केले जाते त्यास घटक नियोजन असे म्हणतात तर हा घटक नियोजनाचा प्रश्न होता त्याच्यानंतर नववा प्रश्न वातावरणातील वायूंचे प्रमाण दाखविण्यासाठी कोणता आलेख वापरला जातो अवर्तुळालेख व स्तंभालेख रेषालेख क्षेत्रफळ आलेख तर या ठिकाणी त्याला करेक्ट पर्याय अवर्तुळालेख किंवा त्याला इंग्रजीमध्ये पायचार्ट असं म्हणतो वातावरणातील वायूंचे प्रमाण दाखविण्यासाठी वर्तुळालेखाचा वापर केला जातो दहावा प्रश्न स्वयंशोधन पद्धतीत शास्त्र शिक्षकाची भूमिका कोणती असते अ मदतनिसाची ब मार्गदर्शकाची क सहकारी म्हणून ड वरील सर्व तर या ठिकाणी करेक्ट पर्याय ड वरील सर्व स्वयंशोधन पद्धतीत शास्त्र शिक्षकाची भूमिका ही मदतनिसाची असते मार्गदर्शकाची असते आणि एक सहकार्याची सुद्धा असते म्हणून ड वरील सर्व तर अशा प्रकारे आज आपण विज्ञान अध्यापन पद्धती यावरचे प्रश्न पाहिले थँक्यू धन्यवाद बेस्ट विशेष